नमस्कार, आर्यदर्शिनी रेसिपीमध्ये मी अंजली पडदुने आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक पौष्टिक अशी रेसिपी तयार करणार आहोत, ज्याचं नाव आहे मक्याचा चिवडा. तर यासाठी आपल्याला लागणार आहे एका मक्याच्या कणसाचे दाणे, एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ, सजावटीसाठी तळलेले शेंगदाणे, कढीपत्ता, तेल, फोडणीसाठी जिरे, मोहरी, हळद, हिंग आणि धना पावडर. सर्वात आधी आपल्याला मक्याच्या कणसाचे दाणे आणि थोडेसे शेंगदाणे हे मिक्सरमधून एकदा ग्राइंड करून घ्यायचे आहेत. हे मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये खूप बारीक न करता जाडसरच ठेवायचे आहे. आपण बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचे आहेत. सर्वात प्रथम कढई गरम करून त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करून, ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्त्याची पाने हे सर्व घालून व्यवस्थित हलवून घेऊया. हे व्यवस्थित परतून घेतल्यावर त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, ते आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत. मिरच्या व्यवस्थित परतून झाल्यावर आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला कांदा लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये 1 चमचा धना पावडर, 1/2 चमचा हळद पावडर घालून हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला मका घालून घेऊया. मका हा अत्यंत पौष्टिक असून त्यामध्ये अधिक प्रमाणात फायबर्स असतात. मक्याचे भाजलेले कणीस किंवा उकडलेला मका हे तर आपण आवडीने खातोच, त्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त फॅट्ससुद्धा कमी होतात. तर अशाच या मक्याच्या कणसाचा वापर करून आपण ही वेगळी रेसिपी तयार करत आहोत. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण व्यवस्थित परतून याला आपल्याला 5 ते 10 मिनटाकरता एक वाफ देऊन घ्यायची आहे. यासाठी आपण यावर ताट ठेवून घेऊया. तर आता आपण बघू शकता भरपूर मॅग्नेशियम, आयर्न आणि फॉस्फरस यांचा समावेश असणाऱ्या मक्याच्या कणसाचा चिवडा आपला तयार झालेला आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर यापुढेसुद्धा अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या आणि पौष्टिक रेसिपी पाहायच्या असतील तर हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच वेगवेगळ्या व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आणि रेसिपी आवडल्यास लाईक करून व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.